रयत शिक्षण संस्थेच्या डॉक्टर सी एम मेहता कन्या विद्या मंदिर या शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रम सोहळा नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट वसंत कपिले होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून SAGM महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दत्तात्रय गाडे, सौ माधुरी गिरमे, ॲडव्होकेट अशोक टुपके, नगरसेविका प्रतिभा शिलेदार, सपना मोरे, सरला कोठारी, माजी प्राचार्या ललिता सरवार, मुख्याध्यापक गीताराम ठाणगे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर खैरनार, सुभाष दरेकर, प्राचार्य मंजुषा सुरवसे, उपप्राचार्य अशोक जेजुरकर, पर्यवेक्षक मंगला राजेभोसले, नगरसेवक स्वप्नील निखाडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक प्राचार्य मंजुषा सुरवसेंनी केलं. त्या म्हणाल्या की डॉक्टर सी एम मेहता कन्या विद्या मंदिर वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध शालांत परीक्षा, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा, गणित विज्ञान यांसारख्या स्पर्धा परीक्षा घेत असून शाळेमध्ये मोठी प्रयोगशाळा आहे. तसेच वर्षभरात घेण्यात आलेल्या परीक्षा आणि स्पर्धांचे बक्षीस वितरण तसेच शालेय विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यालयात विविध उपक्रम सतत चालू असतात. त्याच्यामध्ये निबंध स्पर्धा आहे, वक्तृत्व स्पर्धा आहे, विविध सहशालेय उपक्रम राबवले जातात. त्याचप्रमाणे गुरुकुल सारखा सहशालेय उपक्रम सुद्धा आपल्या विद्यालयात राबवला जातो. त्यामध्ये 371 विद्यार्थ्यांनी सहभागी आहेत. या विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन आपल्या विद्यालयातून केलं जातं. त्यामध्ये LMMS असेल, MTS असेल, RTS असेल, रयत अलंकरण असेल, विविध स्कॉलरशिपच्या स्पर्धा असतील. त्याचप्रमाणे विविध ज्या जे काही उपक्रम आहेत ते आपल्या विद्यालयात आपण साजरे करत असतो आणि घेत असतो. असं हे विद्यालय प्रगतीपथावर आहे आणि आमच्याकडे सुसज्ज असं विज्ञान प्रयोगशाळा आहे, सुसज्ज असं संगणक हॉल आहे, डिजिटल क्लासरूम आहे. या सर्वांचा या विद्यार्थिनींना खूप मोठा फायदा या विद्यालयात होत असतो. अशा या विद्यालयात यावर्षी जवळजवळ 2200 विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. असं हे विद्यालय प्रगतीपथावर असताना आमच्या विद्यालयावर प्रेम करणारे हे सर्वजण या ठिकाणी आले, त्याबद्दल पुनश्च एकदा मी त्यांचे हार्दिक आभार मानते. आणि याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते 10वीमध्ये प्रथम आलेली दीपाली वाल्डे, द्वितीय कोमल दहे, तृतीय भाविका केने, आदर्श विद्यार्थिनी धनवटे आकांक्षा, प्रणल धनवटे, आदर्श गुरुकुल कस्तुरी सोनवणे, आदर्श खेळाडू वर्षा देठे आणि 9वीमध्ये प्रथम आलेली प्राजक्ता सातव आदींसह विविध विद्यार्थिनींना पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं. यानंतर शालेय विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यामध्ये मोरया मोरया, विविध बालगीतं, आला पैसा, कोळीवाड्याची शान, आय लव्ह माय इंडिया, कान्हा सोना जरा, देश रंगीला, सुनगोर से दुनियावालो, दांडिया आदींसह विविध गीतं, विविध भक्तिगीत आणि देशभक्तीपर कोळी नृत्य, दांडिया नृत्य, कथ्थक सह विविध नृत्यांचं सादरीकरण करण्यात आलं. Oh!
या कार्यक्रमाकरता रावसाहेब शिंदे, अरुण बोरणारे, रामदास गायकवाड, दीपक टापरे, संदीप शेरेकर, प्रवीण निळकंठ, किरण चांदगुडे, सिद्धार्थ तरडे, कैलास राठोड, प्रवीण बोराडे, एस पी शिंदे, प्रकाश टफळे, सोपान बेंद्रे, अमोल निर्मळ, माधुरी हरदास, सविता चंद्रे, भारती गागरे, वीना चौधरी, रेखा पवार, मनीषा कोकणी, कविता निकम, कावेरी साबळे, व्ही दिघे, ज्योती गायकवाड, सुनीता साबळे, योगिता रणशूर, शोभा दिघे, नितीन निकम, शालन ढोले, गीतांजली गायकवाड, वनिता साबळे, मनिता लोंढे, राधा खिंडे, सुरेखा लोखंडे, विशाल माळी, कमलेश गायकवाड, प्रकाश गोसावी आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शोभा दिघे आणि नितीन निकम यांनी, तर आभार अशोक जेजुरकर यांनी मानले. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एसएन मीडिया, कोपरगाव.